शासन ललन हे बाद झालेले आहेत. चार पाँच और बाद में हुआ है वो पाँच पाँच. तर हे गाईज कशात, आय होप सगळे चांगलेच असणार. तर आता आम्ही चाललोय फार्म हाऊसला, चाललोय फार्म हाऊसला. तर आम्ही आता म्हणजे ऑफिसची जेवढे पण पोरं आहेत ना, थोडं मित्र परिवार, त्यांच्यासोबत मी चाललोय फार्म हाऊसला. तर तो आपण ब्लॉग बनवूया, तर पुढं बघूया काय काय होतंय ते, पुढं बघूया. तर काय आता आम्ही पेट्रोल पंपला इथं थोडा थांबलेलो आहे, पेट्रोल वगैरे टाकू मग इथून आम्ही निघणार आहे बाईकवर. एक घंट्याचा एक प्रवास आहे इथून, थोडं बघू शूट करूया आपण थोडं थोडं. इथं आपण आता कुठे आलो घर मला तर काही माहितीच नाही, कारण की मुंबई जास्त फिरलो नाही मी. आपला कामावरती आहे का कामावरून घरी एवढं माहिती, बाकी तर काही माहिती नाही. तर इथं आम्ही थोडा खातोय आणि आपला मुंगा म्हणया, तर इथे थोडा खातोय काहीतरी खाऊ बघूया. चिट्टीमध्ये बसून त्या साईडला जाणार आहे ओंकार, काहीतरी येते बघ ना रेती आमच्या लागले तिथे बरोबर. काही बघा काय बघा या जेटी मध्ये, तर माझे इथे बघायचं अजून. जो गाईज आपल्या कोळी लोकांच्या बोट्या बघा कशा असतो, असं असतात कोळी लोकांच्या आपल्या बोट्या, कोळी लोकांच्या ओढ्या. Sé que como un trofeo quieres tenerme, pero I don't need no one. Que yo ya sé que de ti I got to stay, we got to stay away. No, 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 baby, no, 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 step back. गाइस जाम भारी आहे फार्म हाऊस, एक नंबर आहे. हे रूम आहे, आता रूम आपला अमुक दादाने ठरवले, अमुक दादा अजून आला नाही, तर आम्ही आलोय पाच सहा जण पुढं बघू त्याच्याकडेच आहे सर्व काय. त्यालाच माहिती आहे रूम वगैरे कुठला आहे. हे बघा काय काय इथं गाईज आपला अमोक दादा आलेला आहे, अमोक दादा आणि हर्षित भाई आलेले. हर्षित भाई क्या बोलता भाई, बहुत टाइम के बाद अपन मिल रहे. इधर आ गए अपन, पहुंचले गए फाइनली अभी नाचने. नाचने क्या मोती भाई, क्या बोलता भाई कैसा है? बढ़िया भाई बढ़िया. अरे आपले केतन दादा माहिती असेल तुम्हाला, आपला अमोक दा अमोक दा अमोक दा. अरे राहुल भाई देखते है अमोक दादा क्या है रूम का. थोड़ा हिंदी मध्ये मराठी में सर्व मिक्स बोलो आपण बघूया काय आता काय करणार इथे हिंदी लोक पण थोडी ग्रुप मध्ये. तर आमचा नार्या लाडका आमचा छुट्टू मोतीलाल गायत भैया है भैया. तर अमोक दादाने म्हटल्याप्रमाणे माणसं लोकांनी सगळ्यांनी इथे जमा व्हायचंय, खायचंय. आणि आपले अमोक दादा
तुम्हाला अमोक दादाशी मिळून देतो. अमोक दादा आपले काहीतरी बोला. नवीन चॅनल आहे. आज शनिवार आहे, आज पिऊ शकत नाही. रात्री 12 नंतर आमचीच आहे. मोठी मोठी तर काही बाबा मी आज उठून घेतलेलं आहे. आपल्याला डोक्यावरती सगळं चालू होणार आहे. सकाळ सकाळ आपण बीच वर पण जाऊ. बीच पण आहे ना. सगळे जण आलेले आहेत आणि इथं पण फक्त आपली कोळी लोकांची जाणीव असतात असा पाहिजे. कमेंट लाईक करा काहीतरी आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अमोक भाई थोडा शांत आहे कारण की आता उपवास आहे असं वाटतो. 12 जणांनंतर तुम्हाला दाखवू सगळं. अरे ती म्हणजे पैशानो रात्र आया उदो मोत्या पुढा कोणाशी न बोलणारा मोत्या काय रे काय हे काय कर रहे तू. गाईज एवढं झालं मी बरीच मजा गेली आणि आत्ता आलेले आपले रुपेश भाऊ आत्ता आलेले. रुपेश भाऊ शिवम कुठे शिवमला पण आपण भेटूया. शिवम गुप्ता व्हाईट टर्टल स्टुडिओ एडिटर त्याचा लास्ट महिना आहे बहुतेक तो जाणार आहे तो पण त्याला आपण पण भेटून जाऊया. प्रसाद सर आपले ग्राफिक आर्टिस्ट तर येतुलाल सब वेबेक्स ग्राफिक सब मी ते काय बघा. आपल्याला आता तुम्हाला बोललो होतो शिवम भेटणार आहे. शिवम भेटलाय. याचा पण युट्यूबला चॅनल आहे. याचे किती सबस्क्रायबर इंस्टाग्राम पे किती आहे 25 के त्याचे इंस्टाग्रामला फॉलोअर आहेत. तुम्ही बघा त्याचा मेन बनवतो तो आणि आपला पण नवीन युट्यूब चॅनल आहे तो काहीतरी बोलून बघा. बाईका चॅनल आहे. सबस्क्राईब करू और लाईक करू और अच्छा कॉन्टेंट बनवत आहे और अच्छा मतलब गणपती कोहली का जो भी चीज दिखाता है वो बहुत अच्छा है. तो सपोर्ट करो गाइस और एंजॉय करो. थैंक यू भाई. तर आम्ही चालू आहे जेवायला. तिथे नाश्ता दे मी जेवण तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे. इसमें बेटा चपाती आहे सलाड. आपल्या मित्रामध्ये एक श्रेयस भाऊ आहे त्याला खूप आवडतो सलाड. भात आहे भात आणि आता मस्त आम्ही जेवलो. दोनदा काय तीनदा घेतला जेवण भारी होता. तुम्हाला माहिती ना आपल्याला चिकन वगैरे लागतच असतो. तर जेवून आम्ही थोडा मी आणि शिवम थोडा पबजी खेळतो. नंतर अजून सकाळपर्यंत आम्ही मस्तीच करणार आहे. अमुकदा अजून कसा मस्तीमध्ये आला नाही. अमुकदा येईल तेव्हा तुम्हाला सगळं दाखवेल. थोडा पबजी घेतो आम्ही मी आणि शिवम. मी तुम्हाला दाखवेल. चला बाय.
कोणाची नाही थांबतो तू तुझ्या सोबत मागे बसलो तो सांग अरे मी पण जेवलोय मला तुला बोलणं काय बोलणं पडला होता बस तू इधर जाऊ बरोबर आलो कांदा परेवा आ भोगा तांडव आलो फुटबॉल होय होय आरती उतर रातचे अडीच वाजायला आले त्यांनी तर अमुक त्याची मस्ती जाम चालले आता इथे संगीत खुर्ची पण खेळायला लावले त्यांनी संगीत खुर्चीचा पण आपण खेळ दाखवतो तुम्हाला आपले लाडके एक्स कलाकार ओमकार दिघे बादल ओमकार दिघे तुम्हाला कुठली चेअर काढायची शेवटची राहुल उठण्यात येईल तुला शेवटची चेअर निघण्यात येणार आहे आमचे सगळ्यांचे लाडके रिस्टार्ट बॉय वी आर रिस्टार्ट बॉय आमचे प्रशांत माने सर ते बाद झालेले आहेत शहीद झालेले आहेत तर तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही ह्यापैकी कोणती चेअर बाद करू शकता राहुल चिटरची चेअर काढणार राहुल चिटर आता हेमंत म्हात्रे उर्फ मारू नका हाताचे भंगच आपल्याला आवडत नाही पण सांगतो तुमच्या जागी खेळ विभू कुठे विभू विभू मागे 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 आमचा सगळ्यांचा फेवरेट सेक्सी आता विगू विगू हे पण भाऊ लागेल विगू आलेला आहे गाणं प्ले प्लीज
अरे तुम लोग, अरे गेम पे ध्यान देना यार, तुम लोग क्या कर रहे हैं यार। पीछे देख रहे, पीछे देख रहे, पीछे पाटिल वर 10 रुपये, तुमचं काय मत आहे? आदेश भाऊ यांना विचारण्यात येत आहे ही चेअर वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये विभू आलेली आहे, ही जरा वजनदार चेअर ठीक आहे। शिवम गुप्ता हे पहिल्यापासून खेळते आहे, रुपेश आपले फेवरेट, ते पण वाईल्ड कार्ड मध्येच आहेत, पण ते 3 गेम आधी आले होते। तो आपला बॅट विकत घेईल, त्याला उद्या तो उप्पा माझ्याकडे जीवनदार आहे तुला, ऐकलं नाही मन आउट झाला तर मन परत खेळ काय आहे। रुपये काय आहे, काही 100 रुपये डूब काय आमचा सगळ्यांचा सेक्सी बॉय कसं तरी पण गेलं पाहिजे ते घमासान युद्ध, म्हणजे एक चांगल्या पट्टीचा एडिटर आणि दुसरा चांगल्या पट्टीचा आमचा फेवरेट वाला विगू। विगूला इतना वोट युट्यूबर मधून जास्त आलेले आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। आपला सवंगडे विगू आणि आपला सवंगडे शिवम, तुम्हाला काय वाटतं? मी प्रश्न जाणून घेण्यात होते की चालू ओमकार पासून, ओमकार तुम्ही बाद झालेला, तुम्हाला वाटतं कोण जिंकेल? अपेक्षा तर विगू कडून आहे, विगू कडून। शासन तुम्ही? विगू। रुपेश तुम्ही? शिवम। प्रशांत साहेब तुम्ही? शिवम। शिवम शिवम कडून 3 बघा 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 सुरी शिवम भाई चट्टा तरी भाई ठीक आहे। शिवमला 4 वोट आलेले आहेत, लक्षात ठेवा। विघूला 3 आलेले आहेत। ओ वैभव पाटील तुमच्या गांडीला तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल, विघू का आमचा शिवम, कोण जिंकेल? ग्राफिक्स पण सगळ्यांनी आई घोडे लावलेले आहेत, एक पण ग्राफिकला टिकला नव्हता। मित्रांनो चुरस बसलेले, 4-4 मत आलेले। आता रणवा संघटनेचे अध्यक्ष केतन कोसळकर हेच मित्र राहिलेले आहेत, आणि आम्हाला माहिती आहे ते केतन काय आपला विघूच्या साईडने जाणार, पण आम्हाला त्याला वेळ मत आणि विवेक पण आहे। ओ माय गॉड, आता इथे चुरस झालेले, 4-4 मत झालेलं आहे। मी पुन्हा इथे विनायकला बोलतोय, विनायक तुम्ही कुणा साईडने? धर्म संकट, एक कल्याणकर आणि एक टीम मेंबर। ओ माय गॉड, विनायक तुम्हाला कोण वाटतं, शिवम की विघू? शिवम चालले म्हणजे विघू। विघू, ओ माय गॉड, विघू। विघूकडे पारड जड चालत आहे, 4-5 तुलनेत जात आहे, लक्षात घ्या मित्रांनो। 4-5 विघूकडे 5 आहेत, शिवमकडे 4 आहेत। ओ माय गॉड, बघा 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 बिग बॉस तुमच्या गांडीत तिकडे सगळ्यात मोठा ट्विस्ट तिकडे होत आहे, म्हणजे माणसाने मत दिलेले बदलत आहेत। अरे कोण कुठचा पॉलिटिक्स बोलायचं, काय झाटण आहे इकडे कसं आहे? ओ माय गॉड,
बघा आता पार्ट बदललेला आहे मित्रांनो, शिवमकडे पाच झालेला आहे आणि विकुडे चार झालेले. केतन भाई घोसाळकर, आपण कधी बाजू बदलत नाही, आपलं आहे तिकडे विकू भाई. सबसे देख चार पाच और बाद में हुआ है वो पाँच पाँच. अभी मैं सब दोस्तों को कहना चाहता हूँ, एक आह्वान है भाई, तुम दोनों में से कोई चाहता कौन आउट हो? मैं. ओह माय गॉड. ओ अभी आ गया माता है. एक एक मिनट, एक हट हट हट, कोई साइड में कोई नहीं. मैं ये चेयर ला, ये चेयर ला, दूसरे को गले लगाओ पहले. मित्रांनो इथे एकमेकांना यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि दोघांच्याही खुर्च्या आपण एकत्र घेतलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आता विनय तिकडे बस, हजार रुपयाची गोष्ट आहे. हजार रुपया पहिले बोलले का? अरे कपते मी वही तो चार वाउचर बोला ना अमेझॉन घ्या. हां कपते चिल्लर हो आज विगो आमचा पियत नाही. मित्रांनो पुन्हा नोटीस करा, विगो आमचा पियत नाही. सर विगो विगो तो जिंकतोय, त्याला हजार रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. आणि शिवम शिवम तर पितो, ठीक आहे, मेहनत करतो नाही पित. आता व्यवस्थापकांच्या गेले नाहीत का पळा आता रीतीने? हजार रुपये जाणार आहेत, हजार रुपये जाणार आहेत. मित्रांनो हजार रुपये, आता हजार रुपये फार महत्वाचे. बरोबर गपना गप गपना. आमच्या रणवा संघटनेचे अध्यक्ष केतन घोसाळकर हे हरलेले, पण वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये सगळ्यांना एंट्री मिळाली होती, सगळ्यांना एंट्री मिळाली होती. आणि त्याच्यानंतर शेवटची एंट्री विगूची होती. विगू खूप चांगला खेळला, पण शेवटी आम्ही शिवम गुप्ता हे जिंकले. त्याच्यानंतर हे शेवटचं पाहिजे हजार रुपये. जरा दाखव, हजार रुपये पाचशे दोन नोट आहेत, पाचशे दोन नोट आहेत. हे हजार रुपयाचं पारितोषिक होतं. हे रिस्टार्ट बॉय आमचे लवर प्रशांत माने यांच्याकडून शिवम गुप्त्याने देणे देणे. कृपया करून जे प्रेक्षक इथे उपस्थित त्यांनी टाय वाजवायचे, जो टाय वाजवून वापरला जो झोपलाय पण टाळ्या वाजवत नाही, तो दोन बापाचा आहे. शिवम गुप्ता जिंकले, थँक्यू शिवम. मित्रांनो हे बघा, हे प्रेरणास्थान, हे उपयोगता स्पोर्ट्स स्पिरिट्स. स्पोर्ट्स स्पिरिट्स लक्षात ठेवा, म्हणजे मानेश्वरांचे काहीतरी बोलतो. स्पोर्ट्स स्पिरिट्स खूप मोठं मन आहे आपल्या गुप्ता साहेबांचं. आणि सगळ्यांचं असतं, तुम्ही बघितला की आपला शिवम जितलेला आहे आणि मी आणि शिवम होतो लास्ट पर्यंत. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण की पाच वाजले आता बहुतेक. हा पाच वाजलेत, ब्लॉग मोठा पण होईल खूप. ब्लॉग कंटिन्यू तर करणार आहे उद्या पण, कारण की आम्ही इथेच आहे ना, तर ब्लॉग कंटिन्यू करेल. तर पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. बाय.